बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही अखेर सुरू झालेले आहेत. पवार गटाच्या लक्ष्मीकांत खाबिया यांनी तक्रार केल्यानंतर हे सीसीटीव्ही आता सुरू झालेले आहे. बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही काही काळ बंद होते, त्यासंदर्भात शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी तक्रार देखील दिलेली होती आणि त्यानंतर आता हे सीसीटीव्ही पूर्ववत सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी गोडाऊनमध्ये संपूर्ण ईव्हीएम ठेवण्यामध्ये बोलती आहे, सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. धन्यवाद.